गोपाल कृष्ण गोरक्षण संस्था इथे मकर संक्रांत निमित्त गोपूजन कार्यक्रम संपन्न। दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा गोपाल कृष्ण गोरक्षण संस्था जळगाव समोर येते। दिनांक 15 जानेवारी रोजी मकर संक्रांत निमित्त गोपूजन कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी जळगाव समोर पोलीस निरीक्षक दिनेश झांबरे यांच्या हस्ते गोपूजन झालं। यावेळी मान्यवरांचं स्वागत पुष्पहार देऊन संस्थेकडून संचालक मंडळाने केलं। या प्रसंगी संचालक परेश भंसाली यांनी गोरक्षण संस्थेच्या कामकाजाविषयी माहिती दिली। संस्थेची स्थापना 1901 साली झालेली असून अंदाजे 350 वर भाकड आणि दूध न देणाऱ्या आणि वयोवृद्ध गोमाताचं संगोपन संस्थेच्या वतीनं करण्यात येत आहे। संस्थेकडे आज रोजी 300 पेक्षा जास्त भाकड गोमाता आहेत। संस्था धर्मदायुक्त कार्यालय बुलढाणा इथे रजिस्टर असून तेव्हापासून मार्च 2022 पर्यंतचे संस्थेचे ऑडिट झालेले आहे। संस्था प्राधान्याने दूध न देणाऱ्या भाकड वयोवृद्ध तसेच कोंडवाडा मार्फत कत्तलीसाठी जाणाऱ्या गोमाता पोलीस स्टेशन मार्फत मिळाल्या त्यांचे संगोपन करून जीवदयाचे कार्य करते। संस्थेची शेती दरवर्षी संचालक मंडळाची बैठक घेऊन ठोक्याने देण्यात येते आणि सदर व्यवहार आणि इतर देणगी सुद्धा बँकेच्या मार्फत होते। संस्थेने मागील 20 वर्षात गावात फिरून कधीही वर्गणी जमा केली नाही, तसेच या कामासाठी कोणाची नियुक्ती सुद्धा केली नाही। संस्थेचे अध्यक्ष आणि सर्व संचालक संस्थेचे कामकाज पाहण्यासाठी संस्थेकडून कोणताही मानधन किंवा भत्ता घेत नाही। तसेच यावेळी जळगाव समोर पोलीस स्टेशनचे ठाणेदार दिनेशजी झांबरे यांनी जुन्या काळात भाकड जनावरे ही मरेपर्यंत घरीच खाऊ पिऊ घालू राहायची, त्यांना मोकाट सोडायचं नाही, पण आज परिस्थिती बदललेली आहे। अशा परिस्थितीमध्ये जळगाव गोरक्षण संस्था भाकड गोमातेचं पालन पोषण निस्वार्थ भावनेनं करत आहे। संस्थेचा कारभार हा नीटनेटका आहे असं सांगून संस्थेच्या कार्यास शुभेच्छा दिल्या। सौ अपर्णाताई कुटे यांनी गोपूजन करून संस्थेच्या कार्याची प्रशंसा केली आणि संस्थेच्या कार्यास शुभेच्छा दिल्या। काँग्रेस पक्षनेत्या सौ स्वातीताई वाकेकर यांनी आपण एका गायीची व्यवस्था करतो म्हटलं तरी किती कष्ट लागतात, पण सदर संस्था 300 वर भाकड गोमातेचं संगोपन अगदी व्यवस्थित करत आहेत। अशा वेळी संस्थेला संपूर्ण जळगाव वासियांकडून तसेच सर्व समाज घटकांपासून सहकार्याची भावना असते असं सांगितलं। हरिभक्त पारायण करते गोमाचे महाराज पातुर्डा गायीच्या उत्सर्जनापासून निघणारे सर्व घटक मानवी शरीरासाठी अतिशय लाभदायक असल्याचं सांगितलं। यावेळी शहरातील मान्यवर बहुसंख्य नागरिक बंधू भगिनी पत्रकार बांधव उपस्थित होते। यावेळी संस्थेकडून गोपूजनासाठी गोळ ढेप हिरवा भाजीपाला डाळ आणि हिरव्या चाऱ्याची व्यवस्था करण्यात आली होती। कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व संचालक मंडळानं सहकार्य केलं। सर्वप्रथम मकर संक्रांतीच्या सर्व तमाम बांधवांना माझ्या हार्दिक शुभेच्छा। आज या ठिकाणी गोपाल गोरक्षण संस्थेमध्ये गोमाता पूजन करण्यासाठी मी आलेलो आहे। चार लोकांचं कुटुंब सांभाळणं देखील मुश्किल असतं, कठीण असतं, पण आज या ठिकाणी 300 पेक्षा जास्त गोमाता यांचं संगोपन या संस्थेद्वारे केलं जात आहे। अतिशय नियोजनबद्धरित्या ती संगोपन दिसून येत आहे आणि त्यामुळे निश्चितच हा एक स्तुत्य उपक्रम या संस्थेने गेल्या अनेक वर्षापासून राबवण्यास सुरुवात केलेली आहे। आणि अनेक वर्षांपासूनची ही परंपरा आहे। दरवर्षी आम्ही संक्रांतीच्या दिवशी या ठिकाणी येऊन गोपूजन करतो आणि आपल्या सर्व हिंदू संस्कृतीमध्ये आपण गोमाता म्हणतो तर त्या गाईंचं पालन, भाकड गाई आपण पाहतो त्यांचं पालन कोणी करत नाही, तर ही संस्था करते आणि अनेक वर्षांपासून आपण एका गाईची सोय करायचं म्हटलं तर किती कष्ट लागतात त्यांचा खरंच संस्थेचा आणि सर्व जगावर सहकार्य चांगलं कार्य करतो, त्याला सहकार्य सर्व समाजात आणि